मागील पाठात आपण बोलतो मराठी या पाठेचा पहिला उतारा पाहिलेला आहे तर आता आपण त्याच्या प्रश स्वाध्याय व उत्तरे पाहणार आहोत कृती पहिली पहा पानक्रमांक दोन वरील उतारा आहे जो उतारा परवा वर्तमानपत्रात एक विनोदाला या वाक्यापासून चालू होतो तर पाणक्रमांकवरील शेवटची ओळ त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का इथपर्यंत हा उतारा आहे त्यावरील हे प्रश्न कृती एक भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय उत्तर योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे क्रियापदाची संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे प्रश्न दोन उतार्यात निर्देश केलेले शब्दांच्या अर्थाचे दोन प्रकार उत्तर एक शब्दांचा मूळ अर्थ वाच्य दोन मूळ अर्थहून वेगळा रूढ झालेला अर्थ इथे रूढ चुकीने आलेला आहे तिथे रूढ असा अर्थ आहे प्रश्न तिसरा भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उतार्यात सुचलेले मार्ग उत्तर क्रियापदाची संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे म मरा दोन मराठीचे व्याकरण जुगान जुगारून परभाषेतील शब्द न वापरणे तीन शब्दकोश वापरणे प्रश्न विनोद करणाऱ्या नवऱ्याने पुढील वाक्याचा लावलेला अर्थ लिहा तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का हे जे वाक्य आहे इथे नवऱ्याने लावलेला अर्थ कोणता तर उत्तर लावलेला अर्थ मी तुमचे उत्तप्प्यामध्ये रूपांतर करू का प्रश्न कधी कधी वाक्यातून अर्थ व्यक्त होतो त्यामागील कारण लिहा पहा इथे विपरीत हा शब्द राहिलेला आहे कधीकधी वाक्यातून विपरीत अर्थ व्यक्त होतो त्यामागील कारण लिहा पहा मी पुन्हा प्रश्न वाचते कधी कधी वाक्यातून विपरीत अर्थ व्यक्त होतो त्यामागील कारण लिहा उत्तर मराठी शब्दाचा रूढ अर्थ बाजूला ठेवून त्या शब्दाला असलेला वापर शब्दातला अर्थ घेऊन नवीन वाक्य तयार केली जातात त्यामुळे विपरीत अर्थ व्यक्त होतो मराठीचे व्याकरण झुगारून परभाषेतील शब्द व्यापरल्या वापरल्यामुळे विपरीत अर्थ व्यक्त होतो कृती दोन आकलन उतरा उत्त उताराच्या आधारे पुढील चौकटी पूर्ण करा हिंदी भाषेतून आ आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद म्हणजे बनवणे मराठी भाषेची श्रीमंती मराठी अभंगाचे शब्दप्रयोग मराठी भाषेची खास शैली वाक्प्रचार उताराच्या उताराच्या आधारे पुढील चौकटी पूर्ण करा मूळ खेरीज अन्य अनेक अर्थछटा व्यक्त करणारे उतारात उल्लेखलेले क्रियापद कोणतं क्रियापद होतं की ज्यामुळे मूळ मुल अर्थ वेगळा राहिला आणि अनेक अर्थछटा राहिल्या तर ते होतं मारणे कारण की आपण त्यात पाहिलं गप्पा मारणे उड्या मारणे टिचकी मारणे थापा मारणे शिट्टी मारणे पाकिट मारणे जेवणावर ताव मारणे हा त्याचा आ, हा, आ, अर्थ मारणे हा हे अर्थछटा व्यक्त करणारे उतार्यात उल्लेखलेले क्रियापद होते पण त्याचा मूळ अर्थ मात्र मार देणे असा होता उताराच्या आधारे पुढील चौकटी पूर्ण करायची आहे एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरल्यास होणारा पे परिणाम एकाऐवजी आपण दुसरे जर जे क्रियापद वापरायचे त्याच्या ठिकाणी दुसरेच क्रियापद वापरलं तर काय होतो अर्थाचा अनर्थ वाक्याचा जो अर्थ आपल्याला लावायचा हो असतो तो न होता वाक्याचा अनर्थ होतो हल्ली आढळून येणाऱ्या आपल्या लोकांच्या दोन चुकीच्या भाषिक सवयी सांगा त्या कोणत्या कोणत्या आहेत वेगवेगळ्या कृतींसाठी वेगवेगळे शब्द वापरत असताना त्या कृतीसाठी केवळ एकच शब्द वापरला जातो आता वेगवेगळ्या कृती आपण करतो पण मात्र वेगवेगळ्या कृतीसाठी एकच क्रियापद वापरतो हे आपली चुकीची सवय आहे आणि दुसरी म्हणजे गरज नसताना अन्य भाषातील शब्दांचा वापर जास्तीत जास्त करतो गरज नसताना इंग्रजी भाषेतले शब्द आपण मराठीमध्ये बोलतो वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे तुम्हाला माहीत असलेले क्रियापद सोदाहरण लिहा अचानक माझ्या घराच्या बाजूची इमारत पडली दुसरं रामनी खेळता खेळता राणीला खाली पाडले एकाच दिवसात बेकायदेशीर इमारतीची बांधकामे पाडण्यात आली मोनिका आणि सानिका पळता पळता पडल्या आता पहा इथे वेगवेगळ्या अर्थछटा इथे आपल्याला क्रियापदाच्या पाहता येतील वाटणे हे क्रियापद वापरून वेगवेगळ्या अर्थांची दोन वाक्यं तयार करा कोरोना या रोगामुळे निर्माण झालेल्या उपासमारीत रामने गरजू लोकांना फळे वाटली दुसरं मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभासाठी मुलांना कामे वाटली चौथ भाषा सतत बदलत असते याची कारण मी मानसा द्या म्हणजे भाषा का बदलत असते याचं तुम्हाला कारण सांगायचं आहे सा एखाद्या परिसरात राहणाऱ्या लोकांचा समूह हो म्हणजे समाज आणि त्या समाजाशी भाषा एकच असते तिच्यातले शब्द वाक्य नियम हे ते भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना ठाऊक असतात परंतु प्रत्येक पिढीमध्ये मात्र भाषेमध्ये सूक्ष्म बदल होत असतात लोकांचा विकास होतो तसा भाषेचाही विकास होत असतो आधुनिक काळात तर वेगवेगळे समाज एकत्र नांदत आहेत एकमेकात मिसळत आहेत वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या भाषा आहेत आणि ते एकमेकात एकत्र नांदत असल्यामुळे एकमेकांच्या भाषेवरही प्रभाव पडतो आणि अशीच प्रत्येक भाषा बदलत राहते कोणतीही भाषा स्थिर जास्त स्थिर जसा जसा स्थिर नसते जसा जसा काळ बदलतो लोकांची जगण्याची रीत तशीच भाषाही बदलत राहते राहत असते जुने शब्द लोप पावतात नवीन शब्दांची भर पडते अन्य भाषांमधूनही शब्द स्वीकारले जातात परभाषिक शब्दांचा भाषेवर परिणाम होतो भाषेमध्ये शिरकाव होत आ, परि भाषेमध्ये शिरकाव होतो आणि प्रत्येक भाषा प्रत्येक क्षणी ही अशीच बदलत राहत असते धन्यवाद